आहे, किती आरोपी अटकलेले आहे, आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे आणि यामागे संपूर्ण याच्यामध्ये कुठली चेन आहे? ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेमध्ये युनिट एक कडून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, एपीआय पोळ आणि त्यांची पूर्ण टीम, एपीआय पीएसआय बुलारे, एपीआय महापुरे, या सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन होती की एका व्यक्तीकडे वेपन आहे आणि त्या अनुषंगानं एपीआय पोळ मॅडम आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याकडे सुनील रामबरण गोयल उर्फ पप्पी हा आरोपी मिळाला. त्याच्यामध्ये त्याची अंगजडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक पिस्तल मिळालं आपल्याला आणि त्या आरोपीला आपण इंट्रोगेट करत असताना सदरचं पिस्तल हे त्याने प्रथमेश दमके उर्फ पिल्या याच्याकडून घेतलं असल्याचं आणि यांनी त्याला ठेवायला दिलेलं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथमेश आणि सज्जो या दोघांनी ते पिस्तल ठेवण्यासाठी दिलेलं समजलं. मीनवाईल युनिट वन जो तपास करत होतं, नवपाडा पोस्टीचा गुन्हा रजिस्टर क्रमांक 323 चेन स्नॅचिंगचा गुन्हा, त्याच्यामध्ये युनिट वनच्या एपीआय पोळ यांना जे फुटेज प्राप्त झालं त्याच्यामध्ये हा आरोपी प्रथमेश याच्यामध्ये आयडेंटिफाय झाला. आणि मीनवाईल आपण ज्यावेळेस तपास करत असताना याचं लोकेशन जळगाव या ठिकाणी आढळलं, त्याच्या अनुषंगानं पीआय दिलीप पाटील आणि त्यांच्या टीमनं एपीआय पोळ मॅडम आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी जाऊन प्रथमेश डमके उर्फ पिल्याला ताब्यात घेतलं. आणि ज्यावेळेस इंट्रोगेशन आपण करत असताना असं लक्षात आलं की यांनी जवळजवळ 35 गुन्हे ठाणा पोलीस कमिशनरेट असेल किंवा बाहेरच्या कमिशनरेटमध्ये 35 गुन्हे केलेले आहेत. या अगोदर जवळजवळ 15 गुन्ह्यामध्ये ते आतमध्ये जेलमध्ये होते आणि आता बाकीचे गुन्हे जवळजवळ केलेले 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 4 मोटर व्हेकल थेफ्टचे गुन्हे त्यांनी कबूल केले. यामध्ये आपण जो आरोपी प्रथमेश डमके उर्फ पिल्याला पकडलं याच्याकडून इंट्रोगेशनमध्ये आपल्याला जवळजवळ 7 गुन्ह्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे चेन स्नॅचिंगच्या आणि 4 मोटरसायकल याच्यामध्ये रिकव्हर झालेल्या आहेत 4 गुन्ह्यांच्या. एकूण असे 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.